तर नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण चालत राईडला अष्टनग दर्शन 2022 आणि आपल्या 5-4 हिमालयन किती 1-2-3-4 हिमालयन आलेले आहेत आणि सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आपले आता तुम्हाला मी ओळख करून देणार आहे। आपले तन्मय पाटील तारा जॅकेट भाऊजी मनीष जोशी जय जोशी आमचे भाऊ हरीश वाकडेकर भावा नाव आपला भरत पाटील आणि आमचे बांगडी लद्दाखचे बांगडे हवा भरता ना यांना तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये 100% पाहिलेले आहेत आणि आपल्या ब्लॉगची शान वाढवण्यासाठी कंटिन्यू हजर आहेत। 2 दिवस आपण एकत्र आहोत, अजून आपले ब्लॉग येणार आहेत पण आपले मित्र मागे आहेत, तर आता भेटू आपण रस्त्यामध्ये। तर अशा रीतीने आमचे भाऊजी आलेले आहेत, भले 1 तास उशीर का होईना पण भाऊजी आलेले आहेत ना। आता बॅग सेट करत आहेत, तिथं आता आम्ही सर्व निघत आहोत मढसाठी। तर आता आपण मढलाच भेटू डायरेक्ट। तर आपण आता आलोत वरदविनायक मंदिर मढला आणि आपले सर्व मित्र इथे आलेले आहेत, भले थोडा का उशीर का होईना पण आपले मित्र सर्व आलेले आहेत। भाऊजी ओ भाऊजी गणपती अप्पा, चला तर आता दर्शन घेऊ आणि मग आपण भेटू। रामकृष्ण हरी आमच्या घरात आका अष्टविनायक पूरा करते रामकृष्ण हरी ना गणपतीचे। अरे महादेव आम्ही दलिंद्र का हेल्मेट हेल्मेट हो हेल्मेट आलं लायसन्स लॉक केले तर आता दर्शन झालेलं आहे, दर्शन घेऊन आम्ही आता निघत आहोत। आता इथून आता आपण पालीला निघलेलो, तर चला जाऊया। प्रिन्स रामकृष्ण हरी गाडीने साथ दिली वाटते। आमच्या गाडीचा एक फ्यूज गेला होता, आता आम्ही बसवलाय सोम पाटील आणि पिंट्या भाऊंनी ते आपला शोधून काढलेला आहे। एक्सपिरियन्स रायडर पिंट्या भाऊ, तुम्ही काय म्हणणार या गोष्टी या गोष्टीवर परसा त्यांचं म्हणणं जाणून घेऊया। मला मना आता लय बरं वाटते, माझी बॅटरीची आधी होते मला काहीच बघत नाही, मना मी डायरेक्ट मारामारी करते मारामारीच पटते करते मला। खूपच उशीर झालेला आहे याला पालीला आणि आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला। मी आहे भाऊ आहे मागे आणि दर्शन घेऊ आणि लगेच आपण पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत, तर चला दर्शन घ्यायला जाऊ। तर आपण आता मंदिराजवळ आलेलो आहोत। चिना भाई ऋषी नावडेकर आमचे भाऊ आणि आमचे लद्दाख रिटर्न भाऊ। तर मंदिरात का आपला कॅमेरा परमिशन नाही आहे, तर आपण आता दर्शन घेऊन बाहेर येऊ। दर्शन झालेलं आहे आपलं आणि मंदिराच्या बाजूचा तलाव पाहू शकता, मासे पण खूप आहेत इथे, इथे मासे पकडून नाही देत मला वाटतं। आणि ते बघा छोटे छोटे तिकडे कासवाची पिल्ली पण आहेत, तिथे बघू शकता मी सुंदर असं दृश्य।
आणि आमचे चिनू बांगडे. बल्लाळेश्वर मंदिराचं दर्शन, बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आता थोडा नाश्ता वगैरे करणार आहोत. त्याच्यानंतर आमचा जो प्रवास असणार आहे तो लेणेंद्रीच्या मार्गे असणार आहे. तर बघूया आपली वस्ती आपल्याला उजारला करायची आहे. तर किती वाजेपर्यंत पोचतो हे आम्ही तुम्हाला अपडेट देतच आहोत. तर तुम्ही पाहू शकता आज थोडीफार गर्दी वगैरे आहेत. आणि आमचे बघू शकता तुम्ही ब्लॉगर दीपक पवार 46 आणि ते त्यांच्यासोबत आहेत सौरभ भाऊ. भूक लागली तर दर्शन घेऊन आता आपण पाली येथे महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत. इथे तिकीट काढलेलं आहे आणि आमचे अभी तर महाप्रसादाचा लाभ घेताना आमचे मित्र निहार कुठले तर या जेवायला महाप्रसादाचा लाभ घेतो आणि भेटून. हां आपण बघू शकता आम्हाला थोडं डिले झालेलं त्यामुळे आम्ही नाश्ता न करता डायरेक्ट इथे महाप्रसादाचा लाभ घेत आहोत. तुम्ही बघू शकता ही आपली मंडळी सर्व रायडर गॅंग, इकडे बघू शकता शेंगला के गॅंग, हे बघा रामकृष्ण अरे भाऊ, हे बघू शकता. हां हे लदाख रिटर्न आणखीन 4 चपात्या खातील मला वाटतं. हे मॉन्टी मिलर, हे ऋषी बांगडी आणि गोट्या बांगडे. तर पालीवरून आता महाप्रसाद वगैरे घेऊन आम्ही आता निघत आहोत. जवळजवळ आता 12 वाजून गेले कारण की आज खूपच उशीर झाला आहे. आता आपण लोणावळे मार्गे निघू, चाकण करत लेण्याद्रीला जाऊ. तर गणपती बाप्पा मोरया. तर आपण आलो आहोत आता लेण्याद्री. हा समोर डोंगर पाहतात तो लेण्याद्रीचं मंदिर आहे. तिथे आतमध्ये लेणी आहेत ते तुम्हाला मी आता वरती गेल्यानंतर दाखवणार आहे आणि वरती पायऱ्यात चढून जायला लागतो. तर बघूया आपण आता वरती पायऱ्या गाडी पार्किंग करून वरती जाणार आहोत. तर लेण्याद्रीला आलेलो आहे आणि आता चढायची सुरुवात झालेली. थोडे करून बघायला ऐकत नाही. तर बघू आता किती पायऱ्या चढल्यानंतर दम लागतोय. नमस्कार मंडळी, आपण आता लेण्याद्रीला पोहोचलेलो आहोत. आपण थोडीशी इथून चढाई आहे तर आम्ही तिकीट वगैरे काढून आता प्रवासाला सुरुवात करतोय. तर तुम्ही बघू शकता सर्व रायडर बॉयज बघा म्हणजे हे आमच्या ग्रुप मध्ये नवीन जॉईन झाले आहेत अमृत टाकले, स्वतः दीपक पवार 46 आणि तारेगावचे सुपुत्र तन्मय पाटील. जर सध्याच्या कंडिशनला लेण्याद्री चढताना आम्ही सगळ्यांच्या पासण्या पासपूस करत हे वानस आहे ना आमच्या सोबत. तर असा मजबूत असा दम लागलेला आहे चढू चढून भाऊना पण तरी पण वर आलेलं आपण दर्शन घेणार आहोत. एकदम पुरातन मंदिर आहे. आपण आता मंदिरात आलो. मी पाहू शकता मंदिरात आलो. घ्या दर्शन सर्वांनी लवकरच वनके होत्या. तर दर्शन घेऊन झालेलं आहे
आणि आपण आता मंदिरातून बाहेर आलो, तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवत आहे आणि आमचे मेंबर दमलेले आहेत सर्व. आलो आलो कुपिया रस्ता दाखवा, आलो तर भाऊ आम्हाला कुपिया रस्ता दाखवतो, दाखव दाखवा. मी कुपिया रस्ता बघू शकता, नाम नवीर. बापरे वीर आहे, वीर आहे पाण्याचा टाक. आणि बाबूसाठी मंकी, बाबू मंकी बघ मंकी. कोण बाबू? माझी पोरगी. आमच्या रायडर उतरताना दर्शन घेऊन झालेलं आहे, मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. मस्त दर्शन घेऊन आता आमची माणसं उतरत झाले. टिकलं टिकलं बाबू, हो टिकलं नारोण. चला आता आपण जाऊ ओझरला, ओझरचं दर्शन घ्यायला. आम्ही आज ओझरला मस्ती करण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहोत. जर आम्ही आमच्या त्या रनिंग मध्ये अजून आम्ही कव्हर करू शकलो तर आम्ही पुढच्या स्पॉटला सुद्धा जाऊ, कारण की उद्या सकाळी लवकर उठायची जास्ती राहणार नाही. ते तर उठतच आहे. तर चला जाऊया, भेटूयात. तर मस्त आहे की लिंबू सरबत प्यायला बसलोय. लिंबू सोडा, लिंबू सोडा, लिंबू सोडा बनवत आहे आणि आम्ही आता लिंबू सोडाचे आस्वाद घेणार आहोत. कशी टेस्ट आहे? एक नंबर टेस्ट आहे, पाहूनच वाटतंय ना. आमचे मित्र सर्व नाश्ता करायला गेलेले आहेत समर्थ हॉटेल, हॉटेल गिरीजात्मा. थँक्यू. ओझरला आलेलो आहे आणि रूम घेतलेले आहेत. रूम घेऊन आता आम्ही इथून दर्शन घ्यायला आलेलो आहे, फ्रेश होऊन निघलेलो आहे. आणि हे चला रे, तर आता फ्रेश होऊन आम्ही आता निघलेलो आहोत. इथून आता नारळ घेतो, चालत मंदिरात दर्शन घ्यायला. सर्व गेलेत पुढे, तर चला. तर आपण आता मंदिराजवळ आलेलो आहोत, श्री विघ्नेश्वर गणपती मंदिर छत्र ओझर. आणि आपण आता दर्शनासाठी आलेलो आहोत. तर आपण आता मंदिरात चाललो. चला, तर दर्शन झालेलं आहे बापाचे आणि आपण आता प्रदक्षिणा मारायला चाललेलो आहोत मंदिराची. तुम्ही पाहू शकता मंदिराचा कळस आणि आमचे भाऊ आतमधले. फुल मार्केट भरलेलं आहे आणि आमचे सर्व मोबाईलवर बसलेले आहेत. मनापासून दर्शन झालेलं आहे आमचं, कारण काय जरा झालं होतं मग सकाळी प्रॉब्लेम, पण ते झालं क्लिअर. देवाच्या कृपेने, देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होणार आहे आणि आम्ही रविवार पर्यंत घरी येणार आहे. दुकानाचं नाव दे. तर ओझरचे स्पेशल कंदीपेढे भाऊही घेतलेले आहेत दोन पॅकेट, एक तिकडं आणि एक मला देणार आहे 100%. तर चला आज तुम्हाला चौपाटी दाखवतो. चौपाटी, चौपाटीवर, चौपाटी. तर आता आपण जात आहोत चौपाटीवर फेरफटका मारण्यासाठी आणि आपल्यासोबत आपले अभिजित दादा. अभिजित दादा काय म्हणणार आपण? तर इकडचं वातावरण एकदमच चांगलं आहे, कारण आपल्याकडे गरम होते पण इकडे जरा शांतता आहे आणि लोकवस्ती पण चांगली, जरा सुख सुविधा चांगल्या आहेत, अन्नपूर्ण लॉजिंग वगैरे आहेत आणि स्वस्त आहेत. ओझरच्या गणपतीला जर ठिकाण म्हणशील तर स्वस्तात आहे, दर्शन घेण्यासाठी पण काय त्रास नाही. आणि आपल्या रूम बद्दल काय सांग? रूम तर खूपच छान आहेत, कारण एक रूम मध्ये 5 ते 6 लोक घेतात आणि स्वस्त आहे, 700-800 रुपये घेतात.
सकाळी 7-8 असं काहीतरी पाणी असतं त्यांचं गरम. चालेल चालेल. तुम्ही काय म्हणाल, काय बोलता रूम बद्दल? आपल्या रूम चांगले आहेत, त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही यार. कारण की आता तर मी दरवर्षीच येतोय, कारण की ह्या गोष्टीला मला 17-18 वर्ष झालेली आहे. त्याला कंटिन्यू 40 वर्ष नाही 17-18 वर्ष झालेलं कंटिन्यू होतो आणि व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. प्रवास पण चांगला झालेला आहे. फक्त मी पण चालू जेवायला, भाऊ काय काय सांगतात दाखवतोच. अरे दादा तू हलू हलू नाच ना, माझे आयटमला ते नको लावणार. अरे दादा तू हलू हलू नाच ना, माझे आयटमला मसाला पापड मटर ना मटर पनीर. मटर पनीर आलेली आहे आणि आता आम्ही जेवायची सुरुवात करणार. रोट्या बघा किती आहेत, रोट्या मजबूत. तर जेवण करून आलेलो आहेत रूममध्ये, आता झोपायची तयारी झाली आहे. रांजणगाव, थेऊर, सिद्धडेक आणि मोरगाव असे 4 गणपती आपले राहिलेले आहेत. उद्या करून मग आपण जेजुरीला वस्तीला जाणार. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.